माझं आवडतं ठिकाण आहे शूट करण्यासाठी, कारण तिकडचं क्लायमेट मला खूप साथ देतं आम्हाला, आणि त्यामुळे वेगळा अनुभव असतो तिकडे शूट करणं. या सगळ्यांनी अनेक लोकांनी पहिल्यांदा लंडन बघितलं होतं, त्यांना फिरवण्याचा मक्ता माझ्याकडे होता, तर त्यांना खूप फिरवलं मी लंडन, तर मजा आली त्यांना. पण माझी एंट्री ही अतिशय कूल आणि एकदम शिट्ट्या वाजवणारी एंट्री आहे. होपफुली शिट्ट्या याव्यात त्या एंट्रीला, तर मजा येईल. तिथे पण आम्ही जातो, ज्या छोट्या शहरात जातो तिकडे त्या लोकांना ते ढुंग्या धैर्य इतके अपील होतात ना, कारण ते स्वतःला कुठेतरी त्यांच्यामध्ये बघतात. नमस्कार मित्रांनो, मी अंकिता शिंदे, इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत. बरं, 20 ऑक्टोबरला बॉईज 4 हा चित्रपट येतो आणि आज त्याचा ट्रेलर लॉन्च झाला आणि त्याच निमित्ताने अभिनय आपल्यासोबत आहे. अभिनय कसा आहे? मी मजे, तुम्ही कशा आहात? मी पण मस्त. अभिनय बॉईज 4 येतोय आणि त्यात तुझी एंट्री झाली म्हटलं होते, खासच असणार, पण तू किती एक्साइटेड आहेस चित्रपटासाठी? मी खूप एक्साइटेड आहे. काही मी जी भूमिका साकारली आहे सिनेमामध्ये, ती लोक बघून त्या लोकांचा काय प्रतिसाद असतो हे जाणून घेण्यासाठी मी अतिशय उत्सुक आहे. अभिनय चित्रपटात तुझी भूमिका कशी असणार आहे? तुम्ही ट्रेलर बघितला? सो ट्रेलर बघितल्यावर तुम्हाला आयडिया येईल. काहीतरी वेगळा, वेगवेगळी शेड आहे असं मी सांगेन, कारण आम्ही तुला युजली कॉमेडी किंवा रोमॅन्टिक असं करताना पाहिलं, तर यात ते दोघांपैकी काहीच नाही आहे. ओके, एवढंच मी सांगेन. वी आर एक्साइटेड. पण अभिनय इतकी मोठी स्टारकास्ट आहे आणि लंडनला शूट झाला आहे, तर किती एन्जॉय केलं तुम्ही लोकांनी शूट करताना? धमाल किस्से काही झाले का? किस्से खूप झाले आणि लंडनला शूट करायला खूप मजा येते मला. माझं आवडतं ठिकाण आहे शूट करण्यासाठी, कारण तिकडचं क्लायमेट मला खूप साथ देतं आम्हाला, आणि त्यामुळे वेगळा अनुभव असतो तिकडे शूट करणं. सो माझा हा 4th-5th सिनेमा होता जो लंडनला शूट होतो, त्यामुळे मला बऱ्यापैकी फॅमिलियर होतो मी लंडनशी, त्यामुळे या सगळ्यांना फिरवणं वगैरे चालू होतं. पण आमच्या पारचा विजा लवकर येत होता, त्यामुळे शूटिंग 10-15 दिवस थांबलं होतं. सो तू ती जी वाट पाहणं असतं ना त्याची, त्याच्यामध्ये अनेक काळ गेला, अनेक काय म्हणतो, खूप गिल्ट पण असायचा, आधी एन्झायटी पण असायची की आपला मित्र येतोय की नाही, आपण हा सिनेमा करू शकतोय की नाही, कारण त्यावेळेला असं वाटतं जर ढुंग्याने आला तर बॉईज होऊ नाही शकत. त्यामुळे पण आला तो योगायोगाने, त्याच्या वाटणी दिवसांचा विजा आला आणि आम्ही ते शूटिंग व्यवस्थित करू शकलो, त्यामुळे मजा आली. पण आम्ही या सगळ्यांनी अनेक लोकांनी पहिल्यांदा लंडन बघितलं होतं, त्यांना फिरवण्याचा मक्ता माझ्याकडे होता, तर त्यांना खूप फिरवलं मी लंडन, तर मजा आली त्यांना. बरं, अभिनय बॉईज 4 हा एका चित्रपटाचा 4th आहे आणि आय गेस हा मराठीत पहिलाच आहे आणि मराठीत काही कुठेही ही खूप मोठी गोष्ट आहे, तर याबद्दल तुला काय वाटतं, तू याचा पार्ट आहेस? मी महाराष्ट्राच्या इतिहासातला पहिला 4th म्हणजे आतापर्यंत असं झालेलं नाही आहे आणि ऑफिशियली होतं आहे. आणि मेन म्हणजे कसं आहे की आपण अनेक हिंदीत पण सिनेमे बघतो, जसं 1st, 2nd, 3rd, 4th असतो, पण प्रत्येकाची गोष्ट वेगळी असते. इथे तेच तीन पात्र आहेत ज्यांची गोष्ट पुढे पुढच्या टप्प्यावरती चालली आहे. या एका टप्प्यात मी पण आहे, याच्यासाठी मी एटर्नली ग्रेटफुल आहे देवाला आणि सगळ्या आमच्या टीमला. बट इतिहास आता मला असं वाटतं बॉईज 4 पण सगळ्यात मोठा ब्लॉकबस्टर असो सुप्रीम मोशन पिक्चरच्या हिस्ट्रीमधला, हीच आशा आहे आता. अभिनय हा कॉमेडी मूवी आहे हे तर आम्हाला कळलं आणि तुम्ही सगळे आहात म्हटल्यावर धमाल असणारच, पण तरी तुझ्या मते जर बॉईज 4 एखादं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर ते काय? बॉईज 4 वैशिष्ट्य हे आहे ना की बॉईज 4 सगळ्यांना रिलेट होतो. त्यामधलं कबीरचं कॅरेक्टर हे मुंबई पुण्याच्या मुलांना रिलेट होतं, ढुंग्या धैर्य आहे गावाकडच्या लोकांना, सातारा, सांगली, कोल्हापूर किंवा अनेक भागातल्या मुलांना ते रिलेट होतात. त्यामुळे ते जिथे पण आम्ही जातो, ज्या छोट्या शहरात जातो तिकडे त्या लोकांना ते ढुंग्या धैर्य इतके अपील होतात ना, कारण ते स्वतःला कुठेतरी त्यांच्यामध्ये बघतात. एंटरटेनमेंट व्हॅल्यू आहे, एंटरटेनमेंट क्वेश्चन या सिनेमात खूप मोठा आहे, गाणी खूप धमाल आहेत आणि आता हीच पात्र ज्यांच्यावर लोकांनी इतकं प्रेम केलेलं आहे तेच आता चालले आहेत लंडनला, तर लंडनला जाऊन त्याच्यात काय मजा होईल, काय धमाल होईल, त्यांना कोणकोण तिथे भेटेल, याची एक वेगळी स्टोरी आहे, ती तुम्हाला फिल्म बघितल्यावर कळेल. बरं, अभिनय कितीही मोठी स्टारकास्ट असली तरी प्रत्येक कलाकारासाठी काहीतरी खास सीन किंवा काहीतरी असतंच, तर या चित्रपटात तू केलेल्या शूटमध्ये तुझा आवडता एखादा सीन कोणता किंवा एक फ्रेम जी तुला खूप भावली आहे? माझी एंट्री. ती एंट्री काय मी सांगणार नाही तुम्हाला, पण माझी एंट्री, माझी सगळ्यात बेस्ट एंट्री जी आहे, केवढं द्वेष होता तुला बोलताना. पण मी मुद्दाम माझ्या कॅरेक्टरबद्दल फार रिव्हील नाही करते आणि आय थिंक तुम्ही ट्रेलर बघावा तर तुम्हाला गोष्टी कळतीलच, बट तेव्हा तुम्ही मला प्रश्न विचाराल तेव्हा आपण बोलू त्याच्यावरती. पण माझी एंट्री ही अतिशय कूल आणि एकदम शिट्ट्या वाजवणारी एंट्री आहे. होपफुली शिट्ट्या याव्यात त्या एंट्रीला, तर मजा येईल. येईल येईल, तू इतका छान अभिनय करतोस की येईल. बरं, अभिनय
तुझ्याशी गप्पा मारून तर खूप छान वाटलं, पण जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील? प्रेक्षकांना एवढं सांगेन, 20 ऑक्टोबरला आमचा बॉईज फोरा सिनेमा येतोय. तुम्ही पहिल्या 3 भागांना खूप प्रेम दिलंय, याही भागाला द्याल. वेगळं करण्याचा प्रत्येकाने अटेम्प्ट केलेला आहे याच्यामध्ये. तुम्हाला यातले पात्र, यातली आखा, त्यातली गोष्ट, यातली गाणी खूप आवडतील याची मला खात्री आहे. सो नक्की आवर्जून 20 ऑक्टोबरला बघा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. धन्यवाद. थँक्यू सो मच अभिनय आणि ऑल द व्हेरी बेस्ट. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.